नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण वर्गीकरण या घटकांतर्गत जे उपघटक आहे संख्या, या संख्या उपघटकामधील काही प्रश्नांचा सराव बघणार आहोत। त्यातील प्रश्न आहेत बघा, गटात न बसणारे पद ओळखा। त्यामधील पहिला प्रश्न आहे, त्यातलं पहिलं ऑप्शन 7° 10, 10° 15, 12° 17 आणि 13° 20। तर आपल्याला यामध्ये चार पर्यायापैकी तीन पर्यायामध्ये साम्य ओळखायचं आहे। विद्यार्थी मित्रांनो, एक क्रम लावायचा आहे त्यामध्ये, तर लक्षात घ्या, या ठिकाणी आहे °7, इथं आहे °10, इथं 12 झालेला, इथं 13 आहे। बघा, म्हणजेच अंशामध्ये तुम्हाला किती कितीचा फरक दिसतोय, तर इथं अंशामध्ये आपण 3 मिळवलेले आहेत। 7 आणि 3 किती झाले, 10, 10 आणि 3 13, म्हणजे हा थोडासा वेगळा वाटतोय। त्यानंतर छेदामध्ये बघूया, यामध्ये पहिल्या याच्यामध्ये 10 10 मध्ये 5 मिळवले, 15 झाले, 15 मध्ये 5 मिळवले, 20, म्हणजे 3 प्रकारांमध्ये तुम्हाला साम्य दिसतंय। फक्त एक वेगळा प्रकार आहे, तो आहे हा विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे 10 मध्ये 2 मिळवले, तिथं आपल्याला किती पाहिजे, 10 मध्ये 3 पाहिजे आणि खाली अंशामध्ये किती पाहिजे आहे, 15 मध्ये 5 पाहिजे, म्हणजे आपला हा पर्याय येतो। म्हणजेच यामधील वेगळा पर्याय कोणता आहे, पर्याय क्रमांक 3। अशा प्रकारे आपण यामधील साम्य शोधून वेगळा कोणता गट आहे तो ओळखायचा आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, पहिला आहे 5357, दुसरा पर्याय आहे 8405, तिसरा पर्याय आहे 9546 आणि चौथा पर्याय आहे 7125। अशा प्रकारचे प्रश्न आल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, हा कोणकोणत्या गटामध्ये बसतात ते लक्षात घ्यायचे। प्रथम बघा, या ठिकाणी पहिल्या आणि दुसऱ्या पदाचा गुणाकार आहे काय, पहिल्या आणि दुसऱ्या पदाची बेरीज आहे काय, किंवा सगळ्या संख्यांची बेरीज 1 येते काय। आपल्याला सर्व हे जे काही आहेत मांडणी आहेत हे आपल्याला त्या ठिकाणी सोडवाव्या लागतात। मग यामध्ये तुम्ही जर लक्ष दिलं, निरीक्षण केलं व्यवस्थित, तर या ठिकाणी पहिल्या आणि शेवटचा पदाचा गुणाकार आहे, म्हणजे 5 गुणिले 7 आणि ती संख्या कुठे लिहिलेली आहे, 35 ही मध्ये लिहिलेली आहे। इथे सुद्धा आहे बघा, पहिल्या आणि शेवटच्या पदाचा गुणाकार, म्हणजेच 8 गुणिले 5 किती येतात, 40 येतात, ती संख्या मध्ये लिहिलेली आहे। इथं 9 गुणवले 6 आणि ती संख्या 9 सखी 54 ही संख्या मध्ये लिहिलेली आहे। आणि शेवट बघा, 7 गुणवले 5 35 होतात, इथं 7 अधिक 5 दिलेला आहे। म्हणजेच वेगळा पर्याय विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी कोणता आहे, तर ऑप्शन क्रमांक 4। अशा पद्धतीने तुम्ही सराव घरी उदाहरणांचा करायचा आहे।